महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, महाराष्ट्र न्यूज लाइव मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी सुधा, या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणोबा डेव्हलपर्स। सध्या महाराष्ट्रामध्ये सोशल मीडियावर निवडणूक जिंकण्यासाठी दिलेल्या आश्वासनाचे व्हिडिओ झळकू लागल्याने एकच चर्चा सुरू आहे। राजकीय धुरा सांभाळणाऱ्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार यांनी निवडणुकीपूर्वी अफलातून आश्वासनाची फटकेबाजी करत निवडणुका जिंकल्या। पवार साहेब सभेदरम्यान भर पावसामध्ये भिजले आणि विजय संपादन करण्यात त्यांना यश आले। मात्र सध्या पेट्रोल डिझेल दरवाढ, सर्वसामान्यांना विविध अडचणी, वीज कट करण्यासाठी सरसकट लावलेला तगादा, फसवी कर्जमाफी अशा अनेक गोष्टीने हैरान झालेल्या लोकांनी सध्या सोशल मीडियावर निवडणुकीच्या वेळी आश्वासनांची बरसात करणाऱ्या पवार कुटुंबियांच्या व्हिडिओची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा आहे। पाहूयात कोणते आहेत ते व्हिडिओ। चला तर मग मी सगळीकडे सांगतो, तेलंगणासारखं राज्य नवीन आहे, 24 तास मोफत वीज देतात, त्यांना मोफत वीज देता येते, ह्या सरकारला का देता येत नाही? किमान अडचणीच्या काळात तरी वीज तोडू नका। त्यांनी आम्हाला सांगितलं होतं, मागेल त्याला शेततळं, मिळालं शेततळं, नुसती घोषणा। मी सभागृहात उठलो, मुख्यमंत्री महोदय तुम्ही चुकीचं सांगताय, मागेल त्याला शेततळं तुम्ही देऊ शकणार नाही, हे शक्यच नाही। नाही म्हणले आम्ही देणार। आघाडीचं सरकार आणण्याच्या करता आमचे आमदार जास्तीत जास्त निवडून आणा, पहिल्या 3 महिन्याच्या आत नाही तुमचा 7-12 फोरा केला तर पवारांच्या आवाज। महाराष्ट्रामध्ये जिथं दुष्काळ पडतो त्या दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना सूर्यावर चालणारे वीज पंप त्या ठिकाणी दिले जातील, नाही दिली तर पवारांची अवलाद सांगायची। जास्तीत जास्त आमदार निवडून द्या, नाही हे तुमचे प्रश्न सोडवले तर पवारांची अवलाद सांगायचं। फायदा तुमचा कुठलाही देणार आणि देणार नाही, आणि कोणत्याही प्रकारची सोसायटीचे देणं देणार नाही, आणि विजेचं बिल देणार नाही, सरकारचं कुठलंही देणार आणि देणार नाही, आणि कोणत्याही प्रकारची सोसायटीचे देणं देणार नाही, आणि विजेचं बिल देणार नाही, या सगळ्याची जबाबदारी आज राज्यकर्त्यांनी घ्यावी। कारण एका बाजूला आत्महत्येचा प्रसंग येतोय। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।